आजचा दसऱ्याचा दिवस आहे। आज राजकीय दसरे मेळावे जे आहे ते साजरे केले जात आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा आझाद मैदान मध्ये हा राजकीय दसरा मेळावा जो आहे तो आजचा म्हणावा लागेल, कारण आगामी विधानसभा निवडणूक जी आहे ती डोळ्यासमोर आहे आणि त्याचवेळी दसरा मेळावे जे आहेत ते साजरे होताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी जी आहे ते आझाद मैदान परिसरात आपण पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात दसरा मेळाव्याची पोस्टरबाजी शिंदेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विचाराचं सोनं लुटण्यासाठी सगळे राज्यभरातले शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी आज जमणार आहेत आणि एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रामुख्यानं भाषण ऐकण्यासाठी हे सगळे राज्यभरातले शिवसैनिक या ठिकाणी जमणार आहेत। एका अर्थी आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळे मेळावे जे आहेत ते आज होत आहेत आणि आजचा मेळावा साहजिकच विधानसभेच्या अनुषंगानं प्रचाराचा नारळ फोडणारा मेळावा जो आहे तो असू शकतो असंही बोलायला काही अवघड ठरणार नाही, कारण आपण जर पाहिलं तर राजकीय संपूर्ण भाषण जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती सरसंधान जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आपल्या भाषणातून साधतील। आपण पाहिलं तर आझाद मैदानाच्या बाहेर मोठ्या संख्येनं पोस्टरबाजी जी आहे ती केलेली आपल्याला दिसून येते। साहजिकच मेळावा जो आहे तो आजचा महत्त्वाचा आहे, कोणत्याही क्षणी आचारसंहिता जी आहे ते पुढील आठवड्यात लागणार आहे आणि हीच मोठी संधी जी आहे ते या मेळाव्यात साधण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही बाजूनी होऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि आझाद मैदानात हा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होतोय आणि सगळी तयारी आपण सकाळपासूनच या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।